हे आरोप आहेत, पण मला असं वाटतं की त्यामध्ये काही पक्षपातीपणाचा प्रश्न येत नाही आहे. कारण आर्यनवर जी कारवाई करण्यात आली तर एनसीबीला जी माहिती मिळाली त्या माहितीवरून ती कारवाई करण्यात आलेली आहे. जवळजवळ 19 आरोपीला त्यामध्ये पकडण्यात आलेलं आहे आणि कोर्ट मात्र त्याला जामीन देत नाही. जर एखादी केस कुठे असेल तर कोर्ट ताबडतोब सरकारवर आणि अधिकाऱ्यांवर त्याचा ताशेर ओढतो. त्यामुळं कोर्ट त्याला आर्यनला जामीन देत नाही आहे. याचा अर्थ असा आहे की भरपूर जो पुरावा आहे तो एनसीबीकडे आहे आणि त्यामुळं त्याला जामीन मिळत नाही आहे. त्यामुळं त्याची पक्षपातीपणाचा काही विषय अजिबात राहणार नाही आहे. एनसीबी जी आहे ती इंडिपेंडंट यंत्रणा आहे आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर हा सगळा उलगडासा झाला. ते ड्रग्ज स्मगलिंग हे पूर्वीपासून होतच होतं. इकडे गँगस्टर जे होते ते स्मगलिंग जे ड्रग्ज करतच होते. ते कुठं विकत होते हे काय कोणाच्या लक्षामध्ये नव्हतं. पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचा पुरवठा होतो हे सुशांत सिंग राजपूतच्या केसनंतर लक्षात आलं आणि त्यानंतर एनसीबीने अनेक लोकांना सगळ्यात अटक केलेली आहे. त्यामध्ये काही पक्षपातीपणाचा विषय नाही. जी माहिती त्यांना मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. वानखेडीची नोकरी जाते की नवाब मलिकचं मंत्रिपद जाते बघू. माझ्याकडे आता आमची मागणी राहणार आहे की ज्या 10 महानगरपालिका आणि आता ज्या 5 महानगरपालिका होत्या आता अगोदर अशा 15 महानगरपालिकांची निवडणूक फेब्रुवारीमध्ये शक्यता येणार आहे. तेवढ्याला बीजेपीसोबत युती करण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाची राहणार आहे. मुंबईमध्ये जर आपल्याला आठवत असेल की 1992 मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना काँग्रेससोबत आरपीआयची आमच्या ग्रुपचा अलायन्स झाला आणि शिवसेना भाजपची सत्ता 22-24 वर्षाची सत्ता त्यांची केली होती आणि त्यावेळेला क्लिअर मेजॉरिटी आम्हाला मिळाली होती आणि त्यावेळेला पहिला मेयर आरपीआयचा झाला होता. आता यावेळेलाही आमची मागणी बीजेपीकडे अशी आहे की मुंबई महानगरपालिका ग्रुप आपल्याला जिंकण्यात त्याचं आवश्यक आहे आणि त्यासाठी रिपब्लिकन पक्ष बीजेपीच्या सोबत 100% म्हणजे आम्ही त्याच्यासोबत राहणार आहोत. दलित मतं जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा बीजेपीला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळं मनसेला सोबत घेतल्यामुळं बीजेपीचं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं मनसेला सोबत घेण्याचा विचार बिलकुल न करता बीजेपीने रिपब्लिकन पक्षाला म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत आहोतच आहोत. तर आरपीआयची ताकद आरपीआयला जर ताकद दिली तर जर मेयर बीजेपीचा आणि डेप्युटी मेयर आरपीआयचा अशा पद्धतीची अनाउन्समेंट झाली तर दलित वोटर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बाजूला वळतील आणि मुंबईमधल्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये देवेंद्र फडणवीस असताना 2011 झोपड्याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं झोपडपट्ट्यांचा विकास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पर्यावरण असे जे काही महत्वाचे मुद्दे आहे या संबंधामध्ये चांगला मॅनिफेस्टो तयार करू आम्ही लोकांच्या समोर आलो तर शिवसेनेची फेरफाड करण्यामध्ये आम्हाला काही फारसा वेळ लागणार नाही आणि काँग्रेस पक्ष वेगळं लागणार आहे. एनसीपीला काही शिवसेनासोबत अजिबात काही येणार नाही आणि त्यामुळं बीजेपी आणि आरपीआय जर आम्ही एकत्र आलो तर आम्हाला 100% जास्त जागा मिळतील, क्लिअर मेजॉरिटी मिळेल आणि त्या ठिकाणी सत्ता आम्हाला मुंबईमध्ये मिळेल अशा पद्धतीचा आपल्याला विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची स्ट्रॅटेजी आमची सुरू आहे.